चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मिक्स व्हेज पराठा बनवलेला आहे. आपला पराठा अगदी स्वादिष्ट झालेला आहे. तर सर्व भाज्या एकत्र करून आपण हा सुंदर असा पराठा बनवलेला आहे. तर सकाळच्या नाश्त्यासाठी ही वेगळी एक रेसिपी आहे. ही तुम्ही जरूर ट्राय करा, तुम्हाला आवडेल. हा ब्रेकफास्ट हेल्दी पण आहे, कारण आपण त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत आणि गव्हाच्या पिठापासून आपण पराठे बनवलेले आहेत, त्यामुळे आपले पराठे अगदी मऊसूत झालेले आहेत. हे पराठे आपण अगदी खरपूस आणि छान असे भाजून घेतलेले आहेत आणि त्यावर आपण बटर सोडलेलं आहे, त्यामुळे हे पराठे अगदी अप्रतिम लागतात. चला मग तर वेळ न घालवता आपण पराठे बनवायला घेऊयात. आता ह्या ठिकाणी मी खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही घेतली तरी चालेल. आता ह्या ठिकाणी मी एक कांदा कापून घेतलेला आहे. सर्व भाज्या ह्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. फ्लॉवर किसून घेतलेला आहे. गाजर बारीक कापून घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी हिरवा मटार हा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेला आहे. त्याची फाईन पेस्ट नाही बनवायची, जाडसर वाटून घेतलेला आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे आणि सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. आता आपण कढई गरम करायला ठेवूयात. सर्वप्रथम आपण भाजी बनवून घेऊयात. त्याकरता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. हिंग घालूयात आणि हा वाटलेला ठेचा घालूयात. आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घालूयात. त्यामध्ये आपण जिरेही घातलेलं आहे, त्यामुळे मी जिरे घातलेलं नाही आहे फोडणीला आणि फक्त मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की आपण कांदा घालणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण कांदा व्यवस्थित असा मध्यम आचेवर परतून घेणार आहोत. कांद्याचा कचवटपणा जायला पाहिजे, पण कांदा लाल करायची आवश्यकता नाही आहे ह्या ठिकाणी. आता कांद्याचा कचवटपणा गेलेला आहे. आता आपण हळद घालूयात. एक चमचा मिरची पावडर घालायची आहे. एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि सर्व मिसळून घ्यायचं आहे. आणि एक 2 मिनिटांसाठी आपण मसाले हे व्यवस्थित असे परतून घेणार आहोत. आता आपण टोमॅटो घालूयात. आणि टोमॅटो पण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आणि आता त्यामध्ये आपण सर्व भाज्या घालूयात. आपण फ्लॉवर घातलेली आहे, गाजर घातलेला आहे, ढोबळी मिरची घातलेली आहे आणि मटार घालूयात. या ठिकाणी आपण सर्व भाज्या ह्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता चवीपुरते मीठ घातलेलं आहे. धना पावडर घातलेली आहे. आणि 1 चमचाभर आपण गरम मसाला घालायचा आहे. आणि सर्व मिसळून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण भाज्या पकून ठेवणार नाही आहे. आपण अशाच ओपनली भाज्या 5 मिनिटांसाठी व्यवस्थित अशा परतून घेणार आहोत. भाज्या आपण व्यवस्थित बारीक कट केल्यामुळे ते शिजवायची काहीच आवश्यकता नाही आहे. फक्त आपण व्यवस्थित 5 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत. आणि ह्या ठिकाणी आपण भाजी ही व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आणि आता ती थंड करायला ठेवूयात. आणि भाजी थंड होईपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊयात. आता ह्या ठिकाणी आपण परात घेतलेली आहे, त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि गव्हाचं पीठ घेऊयात. ह्या ठिकाणी मला 12 ते 13 पराठे बनवायचे आहेत, त्यानुसार मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जितके पराठे बनवायचे तसं तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे.
आता ह्या ठिकाणी आपल्याला पीठ खूप पातळ किंवा घट्ट करायचं नाही आहे, आपल्याला मध्यम पीठ ठेवायचं आहे आणि एक चमचा आपण तेल घालूयात आणि पुन्हा पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आता 15 मिनिटांसाठी आपण पीठ झाकून ठेवूयात म्हणजे ते व्यवस्थित असं मुरेल। या ठिकाणी 15 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण पराठे करायला घेऊयात। साधारण मी पिठाचा इतका गोळा घेतलेला आहे आणि त्याची पहिली छोटी पोळी लाटून घेऊयात। आणि त्यामध्ये आपल्याला हवी तितकी आपण भाजी भरायची आहे। या ठिकाणी आपली भाजी भरून झालेली आहे आणि आता आपण फोल्ड करून घेऊयात। आणि एक्स्ट्रा पीठ हे काढूयात, व्यवस्थित प्रेस करायचं आहे म्हणजे आपले पराठे हे फुटणार नाही। आणि सुकं पीठ वापरून आपण पराठे हे लाटून घेणार आहोत। हातावरच पराठा थोडा मोठा करून घ्यायचा आहे म्हणजे भाजी सर्व साईडलाही लागली जाईल। आणि अगदी हलक्या हाताने आपण हा पराठा लाटणार आहोत। पराठा लाटताना तो फुटायची शक्यता आहे कारण स्टफ पराठा म्हटलं की भाजी बाहेर येते, पण घाबरायचं काहीच कारण नाही आहे। सुकं पीठ घालून आपण हा पराठा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे। आणि भाजी जरी बाहेर आली तरी ती जेव्हा आपण भाजतो तेव्हा ती खूप सुंदर लागते, अगदी अप्रतिम लागते। या ठिकाणी आपला पराठा हा लाटून तयार आहे। एका साईडला आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, तवा गरम झालेला आहे आणि आपण तेल सोडलेलं आहे। आता ह्या ठिकाणी आपण जे एक्स्ट्रा पीठ आहे हे आपण एका फडक्याने काढून घेऊयात। आता पराठा आपण भाजायला घेऊयात। ह्या साईडचं जे पीठ आहे हेही काढून घेऊयात फडक्याने। पराठ्याला थोडेसे बबल्स आले की आपण लगेच पराठा पलटी करायचा आहे आणि पराठा अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे। मध्यम आचेवर व्यवस्थित तेल सोडून आपण पराठा हा भाजून घेणार आहोत। तुम्ही पराठा जितका छान खरपूस भाजून घेताल तितके पराठे आपले सुंदर लागणार आहेत। आणि जी बाहेर आलेली जी भाजी आहे ही व्यवस्थित अशी भाजली गेली की ती क्रिस्पी लागते, तर त्यामुळे पराठे भाजताना शक्यतो मध्यम आचेवरच आपण पराठे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। आता ह्या ठिकाणी मी तेलाचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। आता हे पराठे तुम्ही डायरेक्ट खायला घेणार असेल तर तुम्ही डायरेक्ट प्लेटवर घेतले तरी चालेल, नाहीतर अशा पद्धतीने वाटीवर किंवा कोणत्याही भांड्यावर तुम्ही हे पराठे काढू शकता म्हणजे हीटमुळे ते पराठे ओले होत नाही घालून। आता ह्या ठिकाणी आपला हा पराठा भाजून रेडी आहे। आता आपण दुसरा पराठा असाच लाटून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपण हाही पराठा लाटून घेऊयात। एक्स्ट्रा पीठ आहे हे लागलेलं हे काढून घ्यायचं आहे आणि खरपूस मस्त पराठे भाजायचे आहेत।
छान तेल सोडून आपण पराठे खरपूस मस्त भाजून घेतलेले आहेत आणि अगदी अप्रतिम आपले पराठे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि त्यावर आता आपण मस्त असं बटर सोडूयात। तुम्ही पाहू शकता आपले हे खूप साऱ्या भाज्या वापरून केलेले पराठे अगदी अप्रतिम झालेले आहेत। आता आपण बटर लावून घेऊया सर्व साईडने आणि ह्या ठिकाणी आपण पराठा हा तोडून पाहूयात। आपली भाजी ही सर्व साईडने व्यवस्थित अशी लागली गेलेली आहे, अगदी टोकापर्यंत आपली भाजी व्यवस्थित अशी पराठ्यांमध्ये लागली गेलेली आहे, त्यामुळे आपले पराठे हे अगदी अप्रतिम लागतात। तुम्ही हे मिक्स वेज पराठे करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। आणि अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपींसाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। Thank you.